स्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण कृतीपत्रिका पाहणार आहोत विषय आहे मराठी आणि इयत्ता आहे बारावी आमच्या कॉलेजमध्ये झालेली ही परीक्षा आहे पूर्वपरीक्षा ती प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आपण पाहूया कृतीपत्रिकेसाठी सूचना महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या पहिली सूचना दिलेली आहे आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या किंवा चौकटी पेनाने व्यवस्थित काढाव्यात म्हणजे नीटनेटक्या पद्धतीने चौकटी किंवा आयत काढायचे आहेत दोन स्वच्छता नीटनेटकेपणा व लेखन नियमांनुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे म्हणजे व्याकरणाचा विचार करून लेखन नियमाचा विचार करून लेखन व्यवस्थित करायचं आहे चला तर पाहूया आपण कृतीपत्रिका विभाग पहिला आहे गद्य आहे त्याला वीस गुण निर्धारित केलेले आहेत त्यात कृती क्रमांक पहिली अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्याला आठ गुण आहेत पहा आणि इथे चौकटी दिलेल्या आहेत आणि उतारा पुढे आहे आता इथे मी छोटी छोटी उत्तरं आहेत तुम्हाला लगेच देते मी आपण पाहूया क्रमांक क्रमांक एकची ची कृती काय सांगितली आहे एक खालील चौकटी पूर्ण करा य निरागस आनंदी वृत्तीची असणारी कोण आहे उत्तर लिहायचं र कणाकणानं टिपायचा असतो तो याचं उत्तर इथे लिहायचं आता या दोन चौकटीसाठी दोन गुण निर्धारित केलेले आहेत इथे उत्तर काय आहे ते पाहूया निरागस आनंदी वृत्तीची असणारी लहान मुले कणाकणानं टिपायचा असतो तो आनंद हे झाले दोन गुणांच्या कृती आता पुढची दुसरी कृती आहे हे केव्हा घडेल ते लिहा दोन गुण आहेत य छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो जेव्हा त्याचं उत्तर इथं आहे र आपल्याला थक्क व्हायला होतं जेव्हा त्याचं उत्तर इथं मग एक आणि एक गुण याला आहे त्याचं उत्तर आहे छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्याला थक्क व्हायला होतं जेव्हा झाडांचे नुसते आकार पाहत हिंडले तरी आता पहा ही उत्तरं मी लगेच दिलेली आहेत तिथे तुम्हाला परिच्छेद पुढे नेहमी परिच्छेद दोनदा तीनदा वाचायचा म्हणजे नक्की तुम्हाला ही चौकटीतली उत्तरं तिथे सापडतात कारण परिच्छेदामध्येच उत्तरही असतात पाहूया आपण आयुष्या आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आहे त्यातला उतारा सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात आता हे पाहिजे उत्तर होतं लहान मुलं म्हणूनच ती आनंद घेण्यात तरबेज असतात आनंद हा त्यांचा आग्रह असतो अधिकार असतो त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकनवर आली तरी त्यांना केवढा आनंद होतो किती आतून हसतात ती आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो आता पहा इथे उत्तरे चौकटीतला आपण मोठे होतो आनंदाची हीच तर गंमत आहे आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी आनंदाने आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काही नुसतं रेटत राहायचं आनंद कणाकनानं टिपायचा असतो इथे उत्तर मिळालं आनंद कनाकनानं टिपायचा असतो क्षणाक्षणानं घ्यायचा असतो आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो खाईन तर तुपाशी नाही नाहीतर उपाशी तिथं सगळं चुकतं निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे देता किती गेशील दोकराने अशीच अवघी परिस्थिती आहे हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद चांदण्या रात्री भरकटण्यातला आनंद झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं इथे एक उत्तर सापडलं झाडांचे नुसते आकार पाहात हिंडलं तरी <coughs> हिरव्या रंगांच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपत बदलत्या प्रकाशात त्या बदलता त्या बदलताना बदल निहाळत बसलं तर वेड व्हायला होतं साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं या परिच्छेदावरील कृती चौकटीतल्या सोडवल्यात आपण आता आपण पाहूयात त्यावर चार गुणांची पुढची कृती दिलेली आहे स्वमत अभिव्यक्तीची चार गुण आहेत त्याला लेखकाने वर्णिलेला निसर्गातून मिळणारा आनंद तुमच्या शब्दात लिहा किंवा म्हणजे हे सोडवायचं किंवा पुढचं सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्यांच्या वृत्तीत असतो या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा आता याचं जे स्वमत अभिव्यक्तीचे जे उत्तर आहे ती मात्र मी इथे घेतलेली नाही आहेत कारण व्हिडिओ लेक्चर खूप मोठं होईल आणि माझी तब्येतही बरी नाही आवाजही प्रॉब्लेम करतोय पण प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका तुम्हाला देणं आवश्यक दे दे आहे म्हणून मी हे व्हिडिओ लेक्चर करत आहे कम्युनिटी पोस्टमध्ये या मी करू शकत होते पोस्ट पण बरेच विद्यार्थी म्हणतात व्हिडिओ पाहिजे म्हणून मी व्हिडिओ तयार केलेला आहे ही उत्तरं तुम्हाला मी जेव्हा स्वाध्याचे व्हिडिओ केलेले आहेत कृती सोडवलेले आहेत तिथे तुम्हाला नक्की मिळेल पाहू शकता तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुढची कृती दिलेली आहे आ खालील उत्याऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत त्याला एक हे रेशीम आजकालचे नसावेत तर ते कधीचे असावेत त्याला दोन गुण आहेत आणि इथे चौकटीमध्ये दोन उत्तरं लिहायची आहेत त्याची उत्तरं आहेत आदिम आणि युगायुगांचे असे दोन शब्द लिहायचे पुढची कृती दिलेली आहे क्रमांक दोनची ही गोंडस फुले आपल्याला काय देऊन जातात असे लेखकास वाटते दोन गुण आहेत त्याला इथे दोन उत्तर लिहायचे आहेत विरंगुळा आणि तजेला आता पाहूया आपण परिच्छेद कोणता घेतलेला आहे तो रेशीम बंद मधला परिच्छेद आहे शेवटचा प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून मी वाफ्यांमध्ये पाणी घालू लागतो कुंड्यांमध्ये पाईप लावू लागतो चाफ्याच्या गुलमोहराच्या जाक्रांडाच्या चा। सायलीच्या आणि बोगनवेलीच्या गोलगोल आळ्यांना पाणी देऊ लागतो पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो कोमेजू लागतो आणि पाण्याचा शिडकावा झाला की दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपाने आपल्याकडे पाहून खुदुखुदू हसू लागतो अबोला सोडून तो सुगंधाची पखरेण करू लागतो आणि मग जाणवू लागतं की इली उली झाडं आणि वेली देखील किती भाऊक असतात कधी मधी थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडी वास्तपुस्त केली मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला त्यांचा तहानलेला जीव शांत केला की ते देखील गोंडस फुलं देऊन केवढा विरंगुळा केवढा तजेला देऊन जातात इथे उत्तर मिळालं आपल्याला विरंगुळा आणि तजेला आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली चोरीदायरी का बरं म्हटलं असावं यातलं इंगित उमलू लागतं त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं हे रेशीमबंध आजकालचे नसावेत तर ते आदिम असावेत युगायुगांचे असावेत याची जाणीव उत्कट्टेने होऊ लागते इथे एक उत्तर मिळालं आदिम आणि युगायुगांचे असं नसतं तर आपल्याला त्यांचीने आपली एवढी आणि वार का बरं लागली असती रेशीमबंद यातला हा उतारा यावरा आहे यावर आता आणखी कृती पाहूया तिसरी कृती आहे स्वमत अभिव्यक्तीची चार गुणांची संत तुकारामाने वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी का बरं म्हटले असावे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा किंवा दोन्हीपैकी असले लिहायचं आहे इवली झाडं आणि वेली देखील किती भाऊक असतात या विधानासंबंधी तुमचे मत लिहा हे मोठे प्रश्न आहेत कृती आहेत ते तुम्ही सोडवायच्या आहेत ई खालील उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत एक खालील कृती करा य तंत्रशास्त्राची सैतानी आपत्ती त्याचं उत्तर इथे लिहायचंय दोन गुणांच्यासाठी दोन मानवाच्या अस्तित्वाबद्दलच्या साऱ्या आशांचं केंद्रस्थान दोन गुणांच्यासाठी आहे इथे उत्तर लिहायचंय आता पाहूया आपण परिच्छेद पुढे पण याचं उत्तर मी लगेच सांगते इथे आहे अनुबॉम आणि इथे आहे प्रदूषण इथे आहे मानवाची विवेक बुद्धी आता परिच्छेद पाहूया आपण हा पुस्तकाच्या बाहेरचा परिच्छेद आहे विसाव्या शतकात माणसाने विज्ञानाचे सामर्थ्य काय असते हे पाहिले आहे रस्ते पूल धरणे इत्यादींमधील विज्ञानाची प्रगती दिसली आहे हे पुढच्या कृतीमध्ये उत्तर येणार आहे शेती व औषधीशास्त्र यांच्यातील प्रगतीमुळे मानवी जीवन किती सुखाव होऊ शकते हे अनुभवले आहे तसेच तंत्रशास्त्राची अनुमान प्रदूषण ही सैतानी आपत्तीही दिसत आहे हे एक उत्तर मिळालं सैतानी आपत्ये विज्ञानाच्या जादूच्या दिव्याकडून चांगली व वा वाईट अशी दोन्ही प्रकारची फळं मिळतात हे सिद्ध झालेले आहे मनुष्य स्वभाव लक्षात घेता नजीकच्या भविष्यकाळात ही परिस्थिती अमूलाग्र बदलेल असे काही वाटत नाही तरी देखील मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे आणि त्याची विवेकबुद्धी त्याला या जादूच्या दिव्याकडून केवळ कल्याणकारकच कामे करून घेण्यास सांगते भविष्य काळात परिस्थिती अधिक बिघडून देण्याची ताकद माणसाच्या याच विवेकबुद्धीत आहे मानवाच्या अस्तित्वाबद्दलच्या साऱ्या आशा येथेच केंद्रित होतात आपण मागची जी कृती आहे माणसाची विवेकबुद्धी एवढं वाक्य लिहिलं तरी चालेल मानवजातीच्या कल्याणासाठी हा विज्ञानाचा दिवा कसा वापरायचा याचे उत्तर साधे सरळ नाही त्यामुळेच भ्रांती पडून चुकीची दिशा दिशा धरली जाते परिणामी खरे उत्तर गवसत नाही व माणूस अधिकच गोंधळून जातो मूळ विचारातच गोंधळ असेल तर तो तंत्रशास्त्राकडून करवून घेतलेल्या तथाकथित प्रगतीतही उमटणार या परिच्छेदावर आणखी कृती आहेत विज्ञानाची प्रगती पुढील गोष्टींमध्ये दिसते इथे उत्तर लिहायचं आहे त्याचं उत्तर आहे दोन गुणांच्यासाठी रस्ते पूल धरणे शेती पुढे विभाग दोन आहे पद्यावर गुण आहेत सोळा कृती दुसरी खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आठ गुण आहेत अ कृतीला एक कुठे ते लिहा दोन गुण आहेत त्याला य आणि रला एक एक गुण थकव्यांचे आभाळ उतरते कुठे ते लिहायचं एक मूल झोपलेले कुठे ते लिहायचं याचं उत्तर आहे थकव्यांचे आभाळ उतरते समुद्राच्या डोळ्यात एक मूल झोपलेले स्टेशनवरच्या बाकावर पुढची कृती आहे चौकटी पूर्ण करा त्यालाही दोन गुण आहेत य इमारतींसाठी कवीने वापरलेले विशेषण आणि र आहे समुद्र हताश नजरेने त्याच्याकडे पाहतो याचं उत्तर आहे गगनचुंबे इमारती उंच आहेत गगनचुंबे आहेत असं विशेषण वापरलं आहे समुद्र हताश नजरेने याच्याकडे पाहतो बत्तीसाव्या मजल्यावरील बसलेल्या मुलाकडे पाहतो अशा कृती आहेत आणि कविता आहे कोंडून पडला तर समुद्र कोंडून पडलाय ही कविता आहे आता ही संपूर्ण कविता मी वाचत नाही आहे पण इथे उत्तरे यामध्ये आहेत यावर आणखी कृती कोणत्या आहेत ते आता आपण पाहूया अभिव्यक्तीची कृती दिलेली आहे चार गुणांच्यासाठी शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे ते स्पष्ट करा या कृतीची उत्तरे चॅनलवर मी बरेच व्हिडिओ लेक्चर केले त्यात तुम्हाला मिळून जाईल पुढची कृती आहे आ खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा चार गुण आहेत त्याला सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते नाही कांद जीव लावते बाई लावते रोज मातीत कल्पना दुधाळे यांची कविता या चार ओळींचा अर्थ लिहा नंतर ई कृती आहे चार गुणांच्या साठीच आहे कृती करा कोणती एक दोन दिलेले आहेत केव्हा म्हणून त्यापैकी एकच काव्यसौंदर्य स्पष्ट करायचंय माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी आम साठी माझा पेटण्याचा सोहळा यातील भाव सौंदर्य स्पष्ट आहे किंवा ग्रहण करायचं आहे तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला <coughs> <coughs> गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली रडू नकोस खुळे उठ डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात ने घेऊन या हातात नुकतीच उमरलेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले दोन्हीपैकी एकच लिहा भावसौंदर्य स्पष्ट करा किंवा रसग्रहण करा विभाग तिसरा आहे साहित्य प्रकार कथा दहा गुण आहेत त्याला कृती तिसरे खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा चार गुण आहेत अ एका एक वाक्यात उत्तर आहे य कथेतील पात्रांचे वाचकांशी जवळीक साधण्यामागेलच कारण लिहायचं इथे एक गुणांच्यासाठी आणि कथानकाचे प्रयोजन लिहायचं इथे एक गुणांच्यासाठी त्याचं उत्तर पाहूया आपण पहिल्याचं कथेतील पात्रांचे वाचकांशी जवळीक साधण्यामागेल कारण कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते दोन कथानकाचे प्रयोजन कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे कथा कथा नक, आणि यासाठी परिच्छेद घेतलेला आहे कथाबीज कथानक आणि पात्रचित्रण हा परिच्छेद मी पूर्ण वाचत नाहीये पुस्तकामधून तुम्ही पाहू शकता आता यावर आणखी कृती घेतलेल्या आहेत दुसरी कृती आहे, आहे कारणे लिहा दोन गुणांच्यासाठी कथेत घटना महत्त्वाचा भाग असतो कारण इथे दोन कारणं लिहायची य आणि र पाहूया त्याची कारणं लिहायची त्याच्या प्रतिभा शक्तीने एखाद्या घटनेत कल्पनेचे वा वास्तवाचे रंग भरतो हे परिच्छेदामध्ये आहे उत्तर हे करताना तो निसर्ग समाज सांस्कृतिक संदर्भ वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते दोन गुणांच्यासाठी एवढं उत्तर लिहायचं पुढची कृती आहे आ खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा सहा गुण आहेत त्याला एक कथेची कोणतेही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा दोन कथेच्या शोधश या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात पटवून द्या तीन गढी वान नदी आणि वटवृक्ष या तीन प्रतीकातून गावातील स्थित्यंतराचे दर्शन कशाप्रकारे घडवले आहे ते प्रत्येकी एकेक्या एक एक उदाहरणाद्वारे स्पष्ट करा चार कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा आता यापैकी चारपैकी फक्त दोन सोडवायच्या आहेत त्या कृती तुम्ही सोडवा याची उत्तरं या चॅनलवर मी व्हिडिओ लेक्चर केलेले आहेत स्वाध्यायचे त्यात तुम्हाला नक्की मिळेल विभाग चार आहे उपयोजित मराठी गुण आहेत चौदा कृती चौथी अ आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चार गुण आहेत म्हणजे दोन दोन मार्काला एक एक मुलाखत घेताना घ्यावयाची याची काळजी लिहा दोन माहितीपत्रक म्हणजे काय ते सुधारण स्पष्ट करा तीन अहवालाची आवश्यकता लिहा चार माहितीपत्रक म्हणजे अप्रत्यक्षपणे जाहिरात ज्यापैकी फक्त कोणत्याही दोन कृती लिहा पुढची कृती आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा चार दिल्या दोन सोडवायच्या दहा गुण आहेत म्हणजे पाच गुणांच्यासाठी एक कृती आहे आणि इथे असे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांचा आधार घेऊन हे उत्तर आहे एक मुलाखतीची पूर्वतयारी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा पूर्वतयाची गरज ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांची संपूर्ण माहिती मुलाखतीचे उद्दिष्ट लागणारा वेळ व श्रोतृवर्ग मुलाखतीचे माध्यम दोन माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा माहितीला प्राधान्य उपयुक्तता वेगळेपण आकर्षक मांडणी भाषाशैली तीन अहवालाची प्रमुख चार अंगे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा प्रास्ताविक अहवालाचा मध्य अहवालाचा शेवट अहवालाची भाषा चार खालील विषयावर अहवालाचे लेखन करा तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन या चारपैकी कोणतेही दोन सोडवा पास पास पाच पाच गुणांच्या साठी आहेत प्रश्न क्रमांक विभाग पाचवा आहे व्याकरण व लेखन गुण आहेत वीस म्हणजे दहा व्याकरणाचे दहा निबंधाचे आहेत कृती पाचवी आहे सूचनेनुसार कृती करा प्रत्येकी एक एक गुणांचे आता हे प्रश्न आहेत व्याकरणाचे योग्य पर्याय निवडा पांढरा रंग सर्वांना आवडतो वरील वाक्याचे प्रश्नार्थक वाक्य ओळखा आता चार दिलेले आहेत त्यातलं प्रश्नार्थक वाक्य कोणतं आहे तर पांढरा रंग कोणाला आवडत नाही वाक्याचा अर्थ बदलू न देता प्रश्नार्थक वाक्य करायचंय पुढचं नंबर दुसरी कृती आहे सूचनेनुसार कृती करा आजच्या विलक्षण आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते यातील वरील वाक्याचं उद्गारार्थी करायला करायला सांगितलंय किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात उद्गार चिन्ह द्यायचं एकमार्काच्यासाठी पुढची कृती किंवा पुढचं व्याकरणावर प्रश्न आहे दोन योग्य पर्याय निवडा तणाव या सामासिक शब्दातील समास ओळखा एक गुण आहे यातला समास आपण ओळखूया तो आहे समाहार द्वंद्व समास तांतनाव वगैरे नंतर दुसरी कृती आहे र वनभोजन या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा एक गुणांच्यासाठी वनभोजन वनातील भोजन म्हणजेच विभक्ती तत्पुरुष समास <coughs> <coughs> पुढची कृती आहे योग्य पर्याय निवडा सगळे खुश होतात वरील वाक्यातील प्रयोग ओळखून लिहा यातला प्रयोग आहे सगळे खुश होतात कर्तरी प्रयोग एक गुण आहे याला पुढची कृती आहे र योग्य पर्याय निवडा भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा एक गुणाच्यासाठी यातलं भावे प्रयोग असलेलं वाक्य आहे माहुताने हत्तीस बांधले आता आपण इथे कर्मही बदललं करताही बदलला तरीही क्रियापद बदलत नाही म्हणून ते वाक्य बरोबर आहे चार योग्य पर्याय निवडा ओठ कशाचे देठची फुलेल्या पारिजातकाचे वरील काव्यपतीतील अलंकार ओळखून लिहा एक गुण त्याचं उत्तर आहे अपनृती पुढची कृती आहे र उपमेय ओळखा न हे नयन पाकळ्या उमलेल्या सरोजातील वरील वाक्यातील उपमेय ओळखा एक गुण आहे त्याला यामध्ये उपमेय आहे नयन आणि उपमान आहे कमळ पाकळ्या क्रमांक पाच योग्य पर्याय निवडा पाकपशार होणे वरील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून ओळखा पाकपशार होणे म्हणजेच पळून जाणे पाकपशार होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा चोर चोरी करून पाकपशार झाला असं एक एक गुणाच्यासाठी अर्थ आणि वाक्यात उपयोग करता येईल पळून जाणे आणि शेवटचा प्रश्न कृती आहे खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे दोनशे ते अडीचशे शब्दात लिहा दहा गुण आहेत एक आमची अविस्मरणीय सहल दोन माझा आवडता कलावंत तीन वृत्तपत्रांचे मनोगत चार झाडे बोलू लागले तर पाच पर्यावरणापुढील आव्हाने अशा प्रकारे ऐंशी गुणांची ही कृतीपत्रिका आहे जितकी शक्य होतील तितकी उत्तरं मी दिली आहेत बाकी तुम्ही लिहू शकता एक मॉडेल म्हणून सराव म्हणून ही प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका सोडवा धन्यवाद